नमस्कार, स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. जन्माष्टमीनिमित्त आज आपण उपवासाला चालणारी अशी मखाणा खीर, जी फार आरोग्यदायीसुद्धा आहे, ती कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. मखाणा खिरीसाठी आपण इथे अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये मी 8 ते 10 केसरच्या काड्या घालून घेणार आहे. मिक्स करून घेऊया, म्हणजे केसरचा मस्त रंग या दुधामध्ये उतरेल. मखाणा खिरीसाठी आपण साहित्य घेतलेले आहे 2 कप मखाणे, 1/2 लिटर दूध, त्यात केसरच्या काड्या आपण घालून घेतलेल्या आहेत. गार्निशिंगसाठी मी पुन्हा 7-8 केसरच्या काड्या घेतलेल्या आहेत, 6 वेलची, त्यांची आपण पूड करून घेणार आहोत आणि चिमूटभर जायफळ पावडर घालणार आहोत. 2 चमचे मी कलिंगडाच्या बिया घेतलेल्या आहेत, 10 काजू आणि गार्निशिंगसाठी 10 मनुका, 5 काजू आणि 5 बदाम घेतलेले आहेत. त्याचे आपण बारीक काप करून घेणार आहोत आणि 1/2 कप साखर. सर्वात आधी आपण या कलिंगडाच्या व खरबुजाच्या बिया भाजून घेऊया. त्याला आपण लाईटली टोस्ट करून घेत आहोत. 2 मिनटं या बिया अशा परतल्यानंतर यामध्ये मी आता काजूसुद्धा घालून घेते, तेही आपण टोस्ट करून घेतो आहे. हे दोन्हीही मस्त क्रिस्पी असे भाजून झालेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. आता आपण मखाणे भाजायला घेऊया. मखाण्यांमध्ये खूप मॉइश्चर असतं, त्यामुळे ते भाजून घेणं फार आवश्यक आहे. तेही चांगले टोस्ट करून घेऊया. 5 मिनटं मंद गॅसवर हे मखाणे मस्त टोस्ट झालेले आहेत. हे बघा, हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता पॅनमध्ये मी दूध टाकून घेते. हे दूध आपण 1-5 मिनटं उकळू देणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वेलची, बिया आणि काजू आणि 1/2 कप मखाणे हे सर्व बारीक करून घेणार आहे. हे पहा, पावडर बनवून झालेली आहे. हे दूध खाली चिकटू नये म्हणून आपल्याला मध्ये मध्ये अशा पद्धतीने ढवळत राहावं लागणार आहे. पाच मिनटांमध्ये दूध थोडंसं आटलेलं आहे आणि दूध अजून घट्ट होण्यासाठी आपण ही केलेली पावडर घालून घेत आहोत. मिक्स करून घेऊया. त्याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आता मध्यम गॅस मी केलेला आहे. यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स नट्स काढलेले होते ते घालून घेत आहोत आणि साखर घालून घेऊया. आता हे 2 मिनटं थोडं उकळू देऊया. दुधाला चांगली उकळी आलेली आहे. सर्वात शेवटी आपण हे मखाणे घालतोय. तुमच्या लक्षात आलं असेल, पावडर घातल्यामुळे दुधाला घट्टपणा आलेला आहे, मस्त क्रीमी झालेलं आहे. ते 5 मिनटं आपण हे मंदाचेवर शिजू देऊया. पाच
5 मिनटं मध्यम आचेवर शिजवल्यानंतर आपली मस्त क्रीमी अशी मखाणा खीर तयार झालेली आहे. यात शेवटी जायफळ पावडर घालून ती मिक्स करून घेऊया. काय मग, कशी वाटली मखाणा खिरीची रेसिपी? आहे ना साधी सोपी? मग बनवून पहा नक्की आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय.